राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका 18 डिसेंबरला होणार आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांबरोबर ग्रामीण भागात रणनीती आखण्यास सुरुवात झालेली दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने यावेळी सरपंच जनतेतून निवडून देण्याचा निर्णय घेतल्याने अनेक गाव पातळीवरील नेत्यांचा कस लागणार आहे. या अंतर्गत पनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू असून उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी आपापले उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. हे उमेदवारी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन देखील दाखल करण्यात आलेले आहेत. भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाच्या उमेदवारांनी पनवेलच्या तहसील कार्यालयात आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पनवेल तालुक्यातील या 10 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी शिवकर, शिरढोण, कानपोळी, नेरे, करंजाडे आणि भाताण या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आणि सदस्य पदासाठी भाजप युतीच्या उमेदवारांनी पनवेल पंचायत समितीमध्ये आपापले अर्ज दाखल केले आहेत. शिवकर ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आनंद ढोळे, शिरढोण ग्रामपंचायत सरपंच पदासाठी श्रीमती प्रगती मुकादम, भाताण ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी तानाजी पाटील, करंजाडे ग्रामपंचायत पदासाठी मंगेश शेलार, कानपोळी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी बाळकृष्ण पाटील, नेरे ग्रामपंचायत सरपंच पदासाठी प्रकाश घाडगे, नितळज ग्रामपंचायत सरपंच पदासाठी शरद पावसे, दिघाटी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी रजनी ठाकूर, केळवणे ग्रामपंचायत सरपंच पदासाठी सुशील ठाकूर यांच्यासह ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी भाजप युतीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, विनोद साबळे, पंचायत समिती माजी सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती मनोहर म्हात्रे, पळसपे विभागीय अध्यक्ष अनिश ढवळे, युवा नेते दशरथ म्हात्रे, विनोद पाटील, दिनेश खानावकर, माजी सरपंच दत्तात्रय ढवळे, माजी सरपंच दत्तात्रय ढवळे, माजी सरपंच भारती पाटील, गोटीराम ढवळे, चंद्रकांत ढवळे, तुकाराम टोपले, भास्कर पाटील, हिराजी वाझेकर, माजी उपसरपंच रोहित खरत, प्रकाश खैरे, प्रदीप मते, कल्पेश खानावकर, गीता जोशी, मंजुळा पाटील, बामा ओखडा, नंदा पारधी, छबी चौधरी, संगीता गौते, शैलेश जाधव, विनायक चोरगे, निलिमा पाटील, राम पाटील, दिनेश मानकामे, वंदना रोटपालकर, योगिता दुर्गे, रसिका भोईर, विजय ठाकूर, नितेश भोईर, रजनी मुकादम, मारुती सते, प्रमिला झुमारे यांच्यासह भाजप महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टी आरपीआय युतीच्या माध्यमातून सरपंचपदाचे उमेदवार मंगेशजी शेलार आणि आमचे सर्व सहकारी 11 सदस्य अतिश साबळे, सुरज साबळे आहेत, सुरज शेलार आहेत, त्यानंतर प्रीती शहारे आहेत, सागर आंग्रे आहेत, शिल्पा नागे आहेत, अर्चना भोईर आहेत, त्यानंतर देवकी कातकरी आहेत, नंदकुमार भोईर आहेत, असे आमचे 11 सदस्य धामणसकर आहेत, विशेष धामणसकर आहेत, असे 11 सदस्य आणि फडके आहेत, असे 11 सदस्य आणि सरपंचपदाचे उमेदवार. 2022 निवडणूक ही ऐतिहासिक होणार आहे, कारण करंदळेचा विकास गेले 5 वर्षामध्ये खुंटला होता. म्हणजे अक्षरशः करंदळे गेले 5 वर्षामध्ये डेव्हलप सिटी व्हायला पाहिजे होतं, विकसित शहर व्हायला पाहिजे होतं, परंतु करंदळे हा पुन्हा एकदा करंदळे गावच आहे अशी परिस्थिती. करंदळेच्या रस्त्याची, पाण्याची, विजेची आणि गटारांची अशी अवस्था झालेली आहे. आणि म्हणूनच आम्ही नवीन चेहरे म्हणजे मंगेशजी शेलारच्या नेतृत्वाखाली संपूर्ण नवीन चेहरे दिलेले, तरुण वर्ग आहे, महिलासुद्धा आमचे तरुण आहेत, जेणेकरून विकास केला पाहिजे. आज 21व्या शतकामध्ये आपण प्रवेश करता, नवी मुंबई एअरपोर्ट आपल्या करंदळे शहराला लागून आहे आणि करंदळे शहर म्हणजे पुन्हा एकदा अशी झोपडपट्टी आहे की काय, एवढं अतिशय वाईट परिस्थिती तुम्हीसुद्धा येताय पाहताय की कुठेही चकचकीत रस्ता नाही, की 24 तास पाणी नाही, की विजेचासुद्धा खेळखंडो पाहता. आता करंदळे जर का बदलायचं असेल तर आम्ही ग्रामस्थांना किंवा करंदळे वासियांना आवाहन केलेलं आहे की एक वेळ तुम्ही आम्हाला संधी द्या, स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित करंदळे. आणि सुरक्षित करंदळे याच्यावरती आमचा भर आहे. जी हत्येखोरी चालू आहे, जी गेले मागची जी कमिटी होती, सरपंच उपसरपंच असतील, यांच्या माध्यमातून जी हप्तेखोरी चालू आहे, जी भययुक्त आहे, ते भयमुक्त करंदळे करायचे आहे. कारण रस्त्यावरती चालतासुद्धा येत नाही आमच्या करंदळेमध्ये आमच्या रहिवाशांना. अतिशय दाट वस्ती रस्त्यामध्येच, तिथे कुठेतरी भाजीपाला किंवा दुकानं आहेत, आणि जे आमचे दुकानदार आहेत किंवा करंदळेवासी आहेत, त्यांनासुद्धा
स्वस्तमध्ये जरी तुम्हाला जवळच तुम्हाला भाजीपाळा मिळत असेल पण त्रास एवढा आहे की तो त्रास नकोय. सिडकोच्या माध्यमातून जे प्लॉट आहेत ते प्लॉटमध्ये आम्ही तिथेशी रोज बाजार भरवणार आहेत आणि स्वच्छ करंजाडे करणार. आमचं एक विजन आहे की सुंदर करंजाडे, सुंदर म्हणजे जसं पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून वडाले तलाव तसा स्वच्छ आणि सुंदर केलेला आहे, तसाच तलाव आमचा करंजाडेचा तलाव आम्हाला करायचा आहे. आमचा करंजाडे जो हिल आहे तिथे पर्यटन स्थळ करून 25,000 झाडं आम्हाला लावायचे आहेत, जेणेकरून स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित करंजाडे हा आमचा ब्रीदवाक्य आहे. आणि यासाठी सर्व सामान्य जनता, करंजाडे ग्रामस्थ आणि शहरवासी सुद्धा आमच्या सोबत आहेत आणि सर्व रस्त्यावरती उतरलेले आहेत की परिवर्तन हा निश्चित. तुम्ही भारतीय जनता पार्टी विजन घेऊन आले, स्वच्छ करंजाडे, सुंदर करंजाडे आणि सुरक्षित करंजाडे. आज करंजाडे गाव नसून तो शहर झालाय, त्या शहराप्रमाणे डेव्हलप व्हायला होईल. काही पण गेल्या काही 5 वर्षांमध्ये तो डेव्हलप झाला नाही, म्हणून यंदा सर्व लोकांची सर्व जनतेची साथ आहे मला आणि यंदा सर्व मिळून आम्ही भारतीय जनता पार्टीचा ग्रामपंचायत झेंडा फडकू आणि विजय मिळू. सर्व करंजाडेवासियांना मी नम्र विनंती करतो की मला भरघोस मतदान निवडून आणा.